विद्यार्थी मित्रांनो, सराव 7.1 मधील उदाहरण आहे एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढा। यासाठी आपल्याला समजा त्रिकोण 1 चा पाया b1, उंची h1 आणि क्षेत्रफळ a1 आहे असं मानावं लागेल, आणि त्रिकोण 2 चा पाया b2, उंची h2 आणि क्षेत्रफळ a2 आहे असं आपण मानू। आता दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये b1 9 म्हणजे पाया पहिल्या त्रिकोणाचा, h1 म्हणजे उंची पहिल्या त्रिकोणाची 5 दिलेली आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 दिलेली आहे। आता आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते, म्हणजे a1 / a2 बरोबर b1 / h1 / b2 / h2। यामध्ये जर आपण किंमती भरल्या तर b1 ची किंमत 9 / 5 / 10 / 6, 9 × 5 = 45, 10 × 6 = 60, जर आपण 15 ने भाग दिला तर 15 × 45 = 15 = 60, म्हणजे a1 / a2 बरोबर 3/4। या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळवता येईल।